ये अब तो लवी गलित भाग एक संच आजचा घटक संचावरील क्रिया गणिताच्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या IBPS एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. नोटिफिकेशन मिळवत राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. संचावरील क्रिया. दोन संचांचा छेद. दोन संचांच्या सामायिक घटकांच्या संचाला त्या दोन संचांचा छेद संच असे म्हणतात. छेद संच उलटा यू या चिन्हाने दाखवतात. उदाहरणार्थ संच ए व संच बी चा छेद संच ए छेद बी असा लिहितात. त्याचे वाचन ए छेद बी असे करतात. बघा इथे आपल्याला संच ए दाखवलाय, नंतर संच बी दाखवलाय. आता दोन्ही संचामध्ये असलेल्या घटकांचा संच आहे, म्हणजे हे वर्तुळाचा काही भाग असा आहे की तो आपल्याला इथे मी कर्सरद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो बरोबर हा जो भाग आहे हा म्हणजे ए छेद बी आहे, बरोबर. त्याला म्हणतात छेद संच. छेद संचांचे गुणधर्म. ए छेद बी हा बी छेद ए ला समान असतो. ए छेद बी आणि बी छेद ए दोन्ही समान. ए छेद बी हा संच ए ला समान असेल, म्हणजे ए आणि बी या दोन संचांचा छेद जर संच ए इतका असेल तर संच ए हा संच बी चा उपसंच असतो, बरोबर. ए छेद बी हा बी ला समान असेल तर संच बी हा ए चा उपसंच असतो. दोन संचांचा छेद दोन्ही संचांचा उपसंच असतो, म्हणजे ए छेद बी हा ए आणि बी या दोन्ही संचांचा उपसंच असतो. संच आणि त्याचा पूरक संच यांचा छेद हा रिक्त संच असतो. आपण पाहिलं होतं पूरक संच आणि संचामध्ये एकही सामायिक घटक नसतो, त्यामुळे त्यांचा छेद हा रिक्त संच असतो. एका संचात संचाचा छेद तोच असतो, म्हणजे ए आणि ए यांचा छेद जर केला आपण तर तो संच ए असतो. एक संच आणि रिक्त संच यांचा छेद रिक्त संच असतो, कारण रिक्त संचात एकही घटक नाही, त्यामुळे ए मध्ये किती घटक असले तरी दोघांमुळे सामायिक असणार आहे रिक्त संच. विभिन्न संच. दोन संचामधील एकही सामायिक घटक नसेल तर अशा संचांना विभिन्न संच किंवा विभक्त संच असे म्हणतात. उदाहरणार्थ ए हा संच आहे विषम संख्यांचा 1, 3, 5, 7, 9 आणि बी हा संच आहे 2, 4, 6, 8. या दोन्ही संचांचा एकही घटक सारखा नाही, म्हणून यांना विभक्त किंवा विविध संच म्हणतात. दोन संचांचा संयोग. दोन संचातील घटकात मिळून होणाऱ्या संचाला त्या दोन संचांचा संयोग संच असे म्हणतात. संयोग संच यू या चिन्हाने लिहितात. उदाहरणार्थ संच ए व संच बी यांचा संयोग संच ए संयोग बी असा लिहितात. त्याचे वाचन ए संयोग बी असे करतात. संयोग संचाचे गुणधर्म. ए संयोग बी हा बी संयोग ए ला समान असतो. ए आणि बी चा संयोग घेतला किंवा बी आणि ए चा संयोग घेतला काय दोन्ही समान असतात. संच ए हा संच बी चा उपसंच असेल तर ए संयोग बी हा संच बी ला समान असतो, बरोबर. संच ए हा बी चा जर उपसंच असेल तर ए संयोग बी जर काढला आपण तर ए चे सर्व घटक बी मध्ये आहेत, म्हणून जो संयोग संच आहे तो म्हणजे बी. संच ए व संच बी हे ए संयोग बी चे उपसंच असतात. ए संयोग बी ह्या मोठ्या संचामध्ये ए चे सर्व घटक असतात, बी चे पण सर्व घटक असतात,
म्हणून संच ए आणि संच बी हे दोन्ही ए संयोग बी चे उपसंच असतात. संच आणि त्याचा पूरक संच यांचा संयोग संच विश्वसंच असतो. बरोबर ना, उपसंचात असलेले आणि उपसंचात नसलेले सगळे मिळून विश्वसंचाचे घटक होतात. एका संचचा स्वतःशी संयोग संच केला तर तो संच तोच होतो, म्हणजे तो एचा एशी घेतलेला संयोग संच हा एच असतो. एक संच आणि एक रिक्त संच यांचा संयोग संच सुद्धा तो संच असतो, कारण संयोगमुळे त्यात आणखी घटक वाढवले, रिक्त संचामुळे एकही घटक वाढणार नाही, त्यामुळे मूळ संच काय. संचातील घटकांची संख्या, संच ए मधील घटकांची संख्या नंबर ऑफ ए अशी दाखवतात. समजा संच ए मध्ये सहा घटक आहे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर सहा. संयोग संच छेद संच यामधील घटकांच्या संख्या, संच ए व संच बी विचारात घेतल्यास नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए संयोग बी आणि नंबर ऑफ ए छेद बी यांचा परस्पर संबंध उदाहरण असं समजून घेऊया. एक हा ए हा संच दिलाय 1 3 5 7 9 विषम संख्यांचा संच, बी हा संच दिलाय 2 4 6 8 सम संख्यांचा संच. मग ए संयोग बी काढला आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर ऑफ ए बरोबर 5, नंबर ऑफ बी बरोबर 4 आणि नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 9 हे झालं पहिलं विधान. ए हा संच दिला 1 3 5 7 9, बी संच दिलाय 2 3 5 7, ए संयोग बी काढला 1 2 3 5 7 9, नंबर ऑफ ए बरोबर 5, नंबर ऑफ बी बरोबर 4 आणि नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 6 विधान क्रमांक 2. दोन्ही विधानांमध्ये जर बारकाईने लक्ष दिलं आपण तर पहिल्या विधानात ए संयोग बी बरोबर 9 आहे, त्यावेळेस तिथे नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची जर बेरीज केली म्हणजे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी म्हणजे 5 अधिक 4 बरोबर 9 आलेले आहे. पण दुसऱ्या विधानामध्ये नंबर ऑफ ए 5, नंबर ऑफ बी बरोबर 4 पण 5 अधिक 4 बरोबर 6 होणार नाही. मग नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी असे म्हणणे योग्य होणार नाही. मग काय करावं लागेल तर बघा, आपण पहिल्या जे उदाहरण घेतलं होतं त्याच्यामध्ये ए छेद बी काढला नाही. ए छेद बी काय येईल तर एक विषम संख्येचा संच एक समसंख्येचा संच याच्यामध्ये काहीच सामायिक नाही, त्यामुळे छेद संच हा रिक्त आहे किंवा फाय आहे. म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 0 आहे. बरोबर, मग दुसऱ्या उदाहरणात पहा, पहिला संच जो होता तो विषम संख्यांचा होता, दुसरा होता तो मूळ संख्यांचा होता. मग त्या दोघांमध्ये ए छेद बी मध्ये जर बघितलं आपण तर 3 5 आणि 7 तीन घटक सामायिक आहे, म्हणजे तीन घटक ए मध्ये पण आहे बी मध्ये पण आहे, म्हणजे ए छेद बी मध्ये तीन घटक आहे म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 3 आहे. आता 5 अधिक 4 वजा 0, 5 अधिक 4 9 वजा 0 9 म्हणून ए संयोग बी बरोबर 9. 5 अधिक 4 9 वजा 3 ए छेद बी दुसऱ्या उदाहरणात बरोबर 6 म्हणजे ए संयोग बी बरोबर 6. बरोबर, यावरून आपण एका सूत्राकडे वळणार आहोत. हे सूत्र असं आहे की नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. दोन संचाच्या संयोग संचातील घटकांची संख्या त्या संचातील घटकांच्या संख्येच्या बेरजेमधून त्यांच्या छेद संचातील घटकांची संख्या वजा केली असता मिळते. सराव संच 1.4 प्रश्न क्रमांक, जर नंबर ऑफ ए बरोबर 15 असेल, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 29 असेल, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7 असेल, तर नंबर ऑफ बी बरोबर किती. आताच आपण एक सूत्र पाहिलं होतं, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. दिलेल्या किमती टाकूया, ए संयोग बी बरोबर 29 बरोबर नंबर ऑफ ए ची किंमत 15, नंबर ऑफ बी ची किंमत शोधायची आहे आणि ए छेद बी ची किंमत आहे 7,
29 बरोबर 15 अधिक नंबर ऑफ बी वजा 7, 15 वजा 7 म्हणजे 29 बरोबर 8 अधिक नंबर ऑफ बी, 8 हा 29 मधून वजा करूया म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 29 वजा 8 म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर आला 21। त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये नंबर ऑफ ए बरोबर 20 आहे, नंबर ऑफ बी बरोबर 28 आहे, ए संयोग बी बरोबर 36 आहे, तर ए छेद बी मधले घटकांची संख्या काढायची आहे। सूत्र लिहू पहिल्यांदा, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी, 36 बरोबर 20 अधिक 28 वजा नंबर ऑफ ए छेद बी, 20 अधिक 28 48, 36 बरोबर 48 वजा नंबर ऑफ ए छेद बी, म्हणून नंबर ऑफ ए छेद बी काढायसाठी 48 मधून 36 वजा करूया, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर आहे 12। एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय घेतात, तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघा। समजा चहा घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा संच ए, कॉफी घेणारे विद्यार्थी संच बी, दोन्हीपैकी कोणती एक पेय घेणारे म्हणजे ए संयोग बी, चहा व कॉफी घे दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी म्हणजे ए छेद बी, नंबर ऑफ ए बरोबर 80 आहे, नंबर ऑफ बी बरोबर 60 आहे, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 20 आहे, तर नंबर ऑफ ए संयोग बी आपल्याला आपल्याला शोधायचं आहे। बरोबर आहे सूत्र, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी, ए संयोग बी आपल्याला काढायचं आहे, नंबर ऑफ ए आहे 80, बी आहे 60, 80 अधिक 60 वजा 20, 140 वजा 20 120, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 120, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या 125। चहा किंवा कॉफी एखादं पेय कोणतं तरी पेय पिणारे विद्यार्थी आहेत 120, म्हणून एकही पेयाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे, 125 वजा 20 बरोबर 5।